पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि ती जबाबदारी आजच्या दिवसामध्ये संदीप पाटील सर, राजेंद्र गरज सर आणि सुरेश म्हात्रे सर मात्र या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात. आजच्या रजनीतील हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो, दुसरी रात्र या स्पर्धेची आपण अनुभवत आहे आणि प्रेक्षकांची ही प्रचंड गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. चला जास्त वेळ आपण आता घेऊ नका आणि लगेच मात्र सामन्याला सुरुवात करा. आम्ही टायमर मात्र सेट करतोय, घड्यामध्ये बरोबर 10:50 झालेत आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग इथून पुढे संपवायची. पहिले 4 षटक 20 मिनिटात याची आपण नोंद घ्या. निशांत इलेव्हन दादरपाडा विपक्ष जयनमान रांजनपाडा आपल्याला पाहायला मिळतो. असा रंगतदार सामना रजनी क्रिकेट आपण पाहतोय, अगदी गुलाबी कलरची जणू सादर या क्रीडांगणावर इथे आपल्याला अनुभवायला मिळते. ज्या पद्धतीने या क्रीडांगणाला सजवलंय आयोजकांच्या माध्यमातून आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, अगदी जबरदस्त असं व्यासपीठ आणि त्यावर प्रेक्षकांची मांदियाळी आपण पाहतो. कारण रजनी क्रिकेट म्हटलं नितेश सर तर एक वेगळा चाहता वर्ग आहे, रजनी क्रिकेट म्हटलं तर त्याला फॉलो करणारा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्रीनिवास मोहिते आणि निमेश मोहिते सध्या आपण पाहतोय ही सलामीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये. निशांत इलेव्हन दादरपाडा या संघाकडून आणि गोलंदाजीची धुरा मात्र सांभाळेल तो परेश पाटील. आमच्या सोबत नितेश भोईर सर जोडले गेलेत, मराठी आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषेवर ज्यांचं एक प्रचंड प्रभुत्व आहे आणि बऱ्याच वेळा या परिसरामध्ये समालोचना करण्यासाठी त्यांना अगदी मागणी असते, असे नितेश भोईर सर मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच नक्कीच युवराज, थँक्यू. अँड द मोमेंट वी ऑल आर वेटिंग फॉर मॅच ला होईल सुरुवात आणि 5 षटकांचा सामना मगाशी जो उल्लेख झाला 25 मिनिटांचा अवधी टाइम अलर्ट आम्ही देतोय, कारण टाइम मॅनेजमेंट आपल्याला आज करायचं आहे. काल बरोबर 5:30 शेवटचा चेंडू फेकला गेला, आज आपण थोडं लवकर कव्हरअप करण्याचा प्रयत्न करूया. मॅचला होईल सुरुवात, पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर, हा बॉल एज लागलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अंतर वर्तुळामध्ये इथे डायरेक्ट हिट झाली. हाऊ इज दॅट इज द अपील, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे थोडी मी म्हणेन दमछाक झालीय क्षेत्र रक्षकाकडनं आणि धाव मात्र ओव्हरथ्रो च्या स्वरूपानं एकंदरीत मात्र मिळणार ते किती तर आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत असताना दोन सुरुवात झाली. युवराज स्पर्धेचा उल्लेख जर का करायचा झाला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज तब्बल 1,00,000 रुपये आणि मानाचा सन्मानाचा करंडक माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजयजी म्हात्रे चषक 2024 ची ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक रिस्पेक्टिवली 25K आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. आज या चमचमत्या ट्रॉफीज इथे मात्र नक्कीच या भव्य दिव्य व्यासपीठासमोर डिस्प्ले करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅच वर आपण करूया कॉन्सन्ट्रेट. नक्कीच पुढचा चेंडू कमी गतीने टाकलेला, थोडीशी फ्लाइट दिली होती, कडा लागली आणि बॉल मात्र गली रिजन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंड वर श्रीनिवास मोहिते आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, नितेश सर ओव्हरथ्रोची एक अतिरिक्त धाव मिळाली, त्यानंतरही सिंगल आणि पहिल्या 2 चेंडूवर धावा लागल्यात, डॉट आलाय. या चेंडूवर आपण पाहिलं तर कोणती धाव फलंदाजाने काढली नाहीये, खरं एक संधी होती मात्र थोडस सावध सुरुवात, सावध पवित्रा पावरप्लेच्या षटकामध्ये. नक्कीच ही सुरुवात मात्र नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडं ऍक्सलरेट करावं लागेल, कारण पॉवर प्लेची ही 2 षटक आहे आणि इथे आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय, एज अँड अ सॉफ्ट डिसमिसल. डीजे खर तर रजनी स्पर्धा आहे युवराज आणि कधी कधी हवी हवीशी वाटणारी ही रात्र जिथे क्रीडांगणाच्या सभोवताली आपण बघितलं तर निरव शांतता आहे, क्रीडांगणाच्या बाहेर सभोवताली
आणि वातावरणामध्ये स्तब्धता सुद्धा आपल्याला जाणवतीये. जर आपण उल्लेख करायचा झाला तर अप्रतिम असं एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपल्याला येते. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात क्रिकेटचा हा खेळ इथे सुरू आहे आणि मायक्रोफोन आम्ही त्यांच्या समेत त्या आमच्या समेत आहेत आणि शब्दांची ही गुंफण तुम्ही एन्जॉय करताय. माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजय म्हात्रे चषक 2024. नक्कीच तीन चेंडूचा खेळ झालाय आणि आपण पाहिलं तर प्रतीक पाटील दोन धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने संपादित केली आहे. प्रीतम भोईर नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. फुलटॉस बॉल होता, बॅटची कडा लागली आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या दरम्यान, कारण डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता. चेंडू निसटला असता कदाचित चौकार गेला असता, कारण आउटफिल्ड वेगवान आहे. मगाशी साहिलने प्रामुख्याने उल्लेख केला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये गोवर्धन संघाच्या की आउटफिल्ड खूप फास्ट आहे, जरी तुम्ही कट जरी केलं तर बॉल अगदी सीमारेषा पलीकडे पॉवर प्लेमध्ये सहजरित्या जातोय आणि त्यामुळेच की काय इथे एक सिंगल आली धावसंख्या 3 आणि आता स्ट्रायकिंग एंडवर पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळेल तो निमिष मोहिते. निमिष मोहिते एक मोठा फलंदाज आहे, टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि ताकदीच्या सहाय्यानं लांबच लांब उंचच उंच षटकार लगावण्यासाठी आक्रमकता हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. इथे बॅकफुट डिफेन्स करायचा होता बॉल, पहा अगदीच अनएक्सपेक्टेड बाउन्स दिला या चेंडूला आणि लाईन मात्र नक्कीच मिस होत असताना आपल्याला पंच इशारा करतायत इट्स अ व्हाइट बॉल कॉल. थोडा स्विंग झाला होता परंतु लाईन मिस करत असताना पंचाने मात्र जरूर इशारा केलाय, जरूर आमच्या दृष्टिक्षेपात जर आलं नाही पूर्वार्धामध्ये, परंतु पंचांची भूमिका अगदीच डोळ्यात अंजन घालून या स्पर्धेमध्ये ही पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आपण जरूर पंच संदीप पाटील सर, राजेंद्र घरत सर आणि सुरेश म्हात्रे सरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आज या स्पर्धेचा दुसरा खरं तर दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळतीये. हा बॉल पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्र हलक्या त्यानं बॅकफुटवरनं पुश केला. हा बॉल जरूर धाव मिळती ती फक्त एक कव्हर पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे होते. एकनं धावसंख्या वाढेल पोहोचेल ती 5 या आकड्यावर आणि अर्थातच पहिलं षटक सुरुवात कशी असावी ती सुरुवात मात्र करून दिली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांसाठी पोषक असं वातावरण असतं किंबहुना त्याच्या विपरीत घडलंय जिथे धावांना रोखलंय. हा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन शफल झालाय, बॉल ट्रॅव्हल झालाय भोवऱ्यासारखा फिरलाय, क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्याने फिरवलाय आणि धावा मिळतील किती तर 2 धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये. ती एक इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना धावसंख्या झालीये ती 1-7. दुनियामध्ये कसं जगावं त्याचं अप्रतिम खरं तर उदाहरण सेट करणार सिनेसृष्टीमधील अप्रतिम असं एक चित्रपट दिल चाहता आहे, त्या खरं तर चित्रपटामधील हे एक अविरत सॉन्ग आपण एन्जॉय करताय. मॅचवर एक षटकाचा खेळ झालाय युवराज, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 7. नक्कीच इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळालं ती म्हणजे परेश पाटीलच आणि पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी त्याने जणू सिद्ध करून दाखवले आपल्या संघासाठी, अर्थात जयनमान रांजन पडा. आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रितेश पाटील आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवेल का की त्याच्यावर वरचढ ठरतील हे दोन्ही फलंदाज जिथे आपल्याला पाहायला मिळतात निमेश आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम भोईर. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, ड्राईव्ह केलाय, गॅप मधला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरनं आणि येतोय तो वाडीशला आणि तोपर्यंत मात्र इथे 2 पूर्ण केल्यात. फुलर लेनचा बॉल होता निदर्श सर मात्र कमी गतीने टाकला होता, त्यामुळेच की काय ड्राईव्ह केल्यानंतर म्हणाव्या तशा रिवर्स गतीने सीमारेषा पलीपर्यंत पोहोचला नाहीये आणि 2 धावफलक 9 9-1. पुढचा बॉल बॅकफुट वरनं उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं बॅकफुट पंच वर डीप पॉइंटला क्लिअर करत इथे मात्र आलाय एक दमदार चौका. आणि निमिष मोहितेने अगदी पॉइंट वरून बॉलला खेळून काढलाय, यावेळेस फायटी डिलिव्हरी होती, अगदी यॉर्कर लाईनचा बॉल होता, गॅपमधला बॉल ढकललं होता, दुसरी धाव इथे कॉल
नाकारलाय आणि थ्रो थोडासा वाईड इथे पाहायला मिळाला. अचूक जर थ्रो आला असता, अचूक फेकी आली असती तर कदाचित एखादा गडी बाद करता आला असता तो म्हणजे रांजणबडा संघाला. एक धाव धावफलक जाऊन पोहोचले ते 14 षकारामध्ये 14 for 1. एक गडी बाद 14 धावा. पुढचा बॉल उर्ध विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू होता आणि हाही बॉल आपण पाहतोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक नव्हता आणि प्रयत्नही झाला नाही क्षेत्ररक्षकाकडनं त्याला अडवण्याचा, जो की शॉर्ट फाईन लेगला होता आणि बॉलने क्लिअर केले सीमा आणि आलाय हा चौकार. बॉडी आणि वाईडी शॉर्कर लेंथवर हा बॉल हाताळला होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉलची सांगता. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि तब्बल 11 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्यात. एकूण धाव दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि एज लागली आहे विकेटच्या पाठीमागे. एक जबरदस्त झेल टिपलाय आणि शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळाली आहे ती गोलंदाजाला. हेमंत पाटीलने झेल टिपलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या 18. वरचं ठरतंय दोन्ही फलंदाज. त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर एक चांगला चेंडू हाताला गुडलेन स्पॉट आणि त्यानंतर मात्र उसळी घेतली चेंडूने आणि बॅटची अगदी स्लाइस एच आणि विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केलंय. विवेक कासुकर आता नवीन फलंदाज आणि तो 7 देईल निमेश मोहितेला. आणि परेश पाटील पुन्हा एकदा ज्याने पॉवर प्लेचा षटक हाताळला. नितेश सर 7 धावा 1 विकेट असं त्याचं बॉलिंग स्टॅटिस्टिक्स आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आता पॉवर प्ले संपल्यानंतर 3रा षटकामध्ये आलाय. नक्कीच आणि सुरुवात सकारात्मक झाली आहे, पॉझिटिव्ह. आणि जेव्हा सुरुवात सकारात्मक होते अर्धी लढाई तुम्ही जिंकलास म्हणून समजा. आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. 5 सीमारक्षक ऍज अ बाउंड्री रायडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. 3 ऑनसाईटला आणि 2 ऑफसाईटला असे 5 सीमारक्षक असताना मात्र मी म्हणेन मॅच मध्ये पुनरागमन जर का करायचंय तर दादरपाडा या टीमला मी म्हणेन इथून पुढे हल्ला बोल प्रति हल्ला काउंटर अटॅक करावा लागेल. नक्कीच आणि हा प्रयत्न इथे झालाय पहिल्याच बॉलवर आणि बॉलला पाठवलंय ते स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार आलाय हा षटकार निमिष मोहितेच्या बॅटमधनं. ठरला होता इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळला होता. 7 धावा 1 विकेट असं त्याचं गोलंदाजीचं पृथक्करण होतं आणि त्याच्या 3रा षटकामध्ये म्हणजे वैयक्तिक 2रा षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मात्र निमेश मोहितेने एक मोठा प्रहार केलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि जो आत्मविश्वास आहे त्याच्यावर मात्र घाला घालण्याचं काम इथे केलंय. नक्कीच आणि जो षटकार आलाय ना त्याला धावसंख्येला आकार सुद्धा दिला. अजून एक हल्ला बॉल ऑफ ड्राइव्ह केलाय, क्लिअर करतोय लॉंग ऑफ रिझन आणि येतोय सडकचा 2रा षटकार. सुरुवात कठीण झाली की समजायचं शेवटी चकमक जरूर पाहायला मिळेल आणि सुरुवात जर का डलमलीत झाली की मग समजायचं शेवट झणझणीत होईल. आता शेवट झणझणीत होईल का? मध्यान्न सुरुवात झणझणीत झाली आहे. 2 षटकार आलेत. यावेळेस राऊंड विकेट आला होता तुमचे गोलंदाज परेश पाटील. खुलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला होता चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षक आले आणि तो परत एक सिंगल मिळाली. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल काढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 31 षटकामध्ये.
दोन ओव्हर मध्ये 18 होत्या, 7 आणि 11, आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवर आल्यात, त्या म्हणजे तब्बल 13 धावा. हरिचंद्रजी म्हात्रे आणि त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्रजी ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालंय. आम्ही त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. या आपलं सहर्ष स्वागत आहे तमाम क्रीडा रसिकांचं. युवराज आपण करूया सहर्ष स्वागत मैदानाच्या. खरंतर सभोवताली जर का दृष्टिक्षेप टाकायचा झाला तर प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी म्हात्रे साहेबांचं आणि नरेश कुंभार साहेबांचं देखील आगमन झालेत आणि त्यांनाही आम्ही व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे या आपण आमच्या मुख्य मंचावर. यावेळेस बघा कमी गतीने टाकलेला बॉल होता वाडी शॉर्करचा इथे प्रयत्न आणि सर विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. दमदार कमबॅक केलंय इथे सर गोलंदाज परेश पाटीलने. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि आता सलगचे 2 निर्धाव चेंडू. म्हणजे जशी स्ट्राईक रोटेट झालीये, जसा निमेश मोहिते नॉन स्ट्राईकिंग एंड वर गेलाय आणि विवेक काशीकर आपण पाहिलं तर त्याच्यावर दबाव इथे टाकला जातोय, कारण काशीकर पहिल्यांदा स्ट्राईक वर आला होता आणि 2 चेंडू त्या निर्धाव खेळलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल उर्दू विकेट लेफ्ट आर्म आणि टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू कमी गतीने आला आणि सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय आणि सलगचे 3 चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचली 2 विकेटच्या मोबदल्यात 31. थँक्यू. हा पहिला कॉल आहे एसपीसीसी सेवा आणि माय माऊली अक्का देवी मोठी जुई दोन्ही टीम कॅप्टन. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे तो 4 षटकांनंतर. आपणास विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. एसपीसीसी सेवा विपक्ष माय माऊली अक्का देवी मोठी जुई यानंतरचा सामना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. बोथ द कॅप्टन्स बी रेडी फॉर द टॉस. चौथं षटक अतुल पाटीलच्या कांद्यावर धुरा दिली आहे जयंत रांजण बडा संघाने. एक्सलेंट केलंय खऱ्या अर्थाने निशांत इलेव्हन दादर बडा संघाने. मात्र त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं ते परेश पाटीलने. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ऑफ ड्राईव्ह केलंय आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी लॉंग ऑफच्या मध्ये दुसऱ्यांचा प्रयत्न, मात्र थ्रो अगदी वेगाने आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली फॉर द रनआउट. आमच्या ऑनफिल्ड पंचांनी आमच्या तिसऱ्या पंचांच्या कोर्टात निर्णय पाठवलाय. सोमसे तिसऱ्या पंच आपण विनंती आपण या आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या या टेक्निकल रूम मध्ये आणि सुख निर्णय आपल्याला पोहोचवायचा आहे. रिव्ह्यू रेफर केलाय आणि पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर हा प्रलंबित डिसिजन आम्ही डिक्लेअर करतोय. जीवित म्हात्रे खरतर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, आमचे पंच सुद्धा जुळले जातील आणि हा डिसिजन जो पेंडिंग आहे तो आपण जरूर डिक्लेअर करणार आहोत. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण 2 टीम्सला इन्व्हाइट करतोय. एस पी सी सी सेवा त्यांच्या विरोधात माय माऊली अक्का देवी मोठी जुई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. जशी पहिली इनिंग संपन्न होईल तसं इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. तुमचा स्क्वॉड अप तुम्ही रेडी ठेवा. आज लवकरात लवकर मॅचेस कव्हर करण्याचा प्रयत्न आयोजकांचा असणार आणि टाइम मॅनेजमेंट आपण जरूर करणार आहोत. And it's not out is the decision. Thank you. Technical team na matra nakis prachanda mehnat ghetli. Aaj 24 live events cha apan ullekh kartoy. Pratham kartar camera work edge ani fly slip reason clear karnara yetoy. Ha kartar down the backward reason yel hat saukar. थर्टी सिक्स 36 धावा 2 विकेट्स.
पुढचा बॉल आखुडपदेचा चेंडू होता, अगदी फ्रंट फुट वरनं येऊन खेळायचं होतं, प्रॉपर मिडल नाही झालाय आणि हलक्या हाताने फक्त ऑन साइड ला दिशा दिली ती विवेकने एक सिंगल प्राप्त केली. निमेश मोहिते जो सध्या आक्रमक रूप धारण केलंय, त्याने दोन षटकार त्याने खेचले होते अगदी परेश पाटीलच्या पहिल्याच दोन बॉलवर, तो आता सध्या स्ट्रायकिंग एंड वर आहे. धावसंख्या 37. निमेश मोहिते चौथं षटक आपण पाहतोय. अतुल पाटील तीन बॉल हाताळले, 6 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात, एक चौकाराचा समावेश. कोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, जाईल का? येस इट इज, इट्स अ मॅक्सिमम ह्यूज अँड ह्युमांगस 6 रन्स. षटकार खेचलाय तो निमेश मोहितेने. पुढचा बॉल हाई चाललाय, स्वीट साऊंड अगदी बॅट मधून आलेला आवाज या क्रीडांगणावर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या कानाला तृप्तता देऊन गेलाय आणि हा सलगचा कन्सिक्युटिव्ह दुसरा षटकार आलाय तो निमेश मोहितेच्या बॅट मधून. फटकेबाजी सुरू, 49 धावा धावफलकावर, शेवटचा बॉल आहे या षटकातील आणि रौद्र रूप धारण केलंय ते निमेश मोहितेने. चौफेर फटकेबाजी यावेळेस अगदी पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर लाईन होती मात्र लाईन थोडीशी मिस केली, पंचांनी सांगितले डाऊन द लेग चेंडू आहे आणि अर्धशतक, सांघिक अर्धशतक लागलंय धावफलकावर. निशांत 11 दादर बडा संघाचा 50 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात आणि भरीव असं योगदान सध्या पाहतोय निमेश मोहिते आणि त्याला सुंदर साथ देतोय तो म्हणजे विवेक. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा टाकावा लागेल अतुलला, राईट अमोर द विकेटने. यावेळेस अगदी कोलवा टप्प्याचा बॉल होता, अगदी त्याला कोदून काढला, ऑन साइडला दिशा दिली, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या बॉलवर, अगदी सेन्सिबल क्रिकेट, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, सिंगल काढून तो म्हणजे निमेश मोहिते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51-2. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय म्हात्रे चषक, दुसरी रात्र दुसरी रजनी आपण पाहताय आणि सामना क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. पावरप्लेचं काय षटक राहिलं होतं, परेश पाटीलचं फक्त 7 धावा, त्यानंतर धावसंख्येचा आलेख चढता राहिला, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या, त्या म्हणजे तब्बल आपण पाहतोय 20 आणि अशा रीतीने एकूण धावसंख्या धावफलकावर लागली ती 51. आमच्या सोबत गुणलेखक म्हणून दिव्यल सोमवंशी जोडले गेलेत, अगदी खूप चांगलं गुणसंख्या लेखून. शंकर पाटील स्लॉग ओव्हर मध्ये एक मोठी कामगिरी रोखायचे आणि महत्वाचं म्हणजे निमेश मोहितेला यावेळेस बघा पुल करायचा प्रयत्न आणि बॉल सरळ यश्च्यांवर जाऊन अदळलाय आणि आपण पाहतोय इथे फलंदाज निमेश मोहिते पहिल्याच बॉलवर गारद झालाय. डॉन होताना आपल्याला पाहायला मिळाला निमेश मोहिते, जबरदस्त बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावांची एक लाजवाब इनिंग साकारली आहे निमेश मोहितेने आणि अगदी अभिमानाने मात्र डकआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकार कोळी आपल्याला पाहायला मिळतोय 5व्या क्रमांकावर, ओंकार कोळी सध्या येत असताना आपण पाहतोय 5 बॉल शेवटचे अजूनही बाकी इनिंग मध्ये, कितपर्यंत मजल मारेल हा संघ, करत सध्या 51 धावा धावफलकावर आहे. अगदी या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 62 धावांचं लक्ष होतं आणि अगदी 6 ते 7 धावाने सामना गमावला संघाने, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्याचा मानस नक्कीच असेल तो निशांत 11 दादरपाडा संघाचा. मात्र शंकर पाटील पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे.
यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटच्या टोला लागलाय आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक रन मिळते आणि धावसंख्या 52 गडामध्ये. विवेकने बराच काळ क्रीडांगणावर या खेळपट्टीवर व्यतीत केलाय. चांगलं त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहिलं, एक चौकार त्याने खेचलाय आणि डॉटबॉलही बरेच खेळले, त्यामुळे आता एक चांगली इनिंग, एक चांगला शेवट या करायचा आहे त्याला, हे निश्चित. यावेळेस बघा अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एज लागली आणि विकेट किपरने झेल टिपलाय आणि दुसरं यश मिळालंय ते शंकर पाटील यांना. विवेकची खेळी समाप्त. गोलंदाजी ट्रॅकवर आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव आणि 2 महत्वाचे विकेट त्यांनी मात्र प्राप्त केलेत. आपल्या अनुभवाचा खूप चांगला वापर ते करतात आणि स्लॉगच्या षटकामध्ये फलंदाजांवर कशा पद्धतीने वर्चस्व इथे गाजवायला हवं, मिळवायला हवं, हे त्यांनी मात्र पहिल्या 3 चेंडूवर तरी दाखवलंय. प्रतीक काशुकर आता नवीन फलंदाज, ओमकार कोहली आहेत सध्या नॉन स्ट्राइकिंग इन वर, दोन्ही नौके फलंदाज नुकतेच दाखल झाले. शेवटचे 3 चेंडू इकॉनॉमिकल राहिलेत पहिले 3, आता उर्वरित 3 बघूया कशा पद्धतीने हाताळतात ते शेखर पाटील. धावसंख्या स्थिर, स्तब्ध आहे 52 घरात. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू सरळ विकेट किपरचा वेध गेला. यावेळेस वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी जर तुमची असेल तर नेहमीच तुम्ही फलंदाजांवर दबाव टाकू शकता आणि वर्चस्व गाजू शकता आणि हे पुन्हा एकदा दाखवलंय ते शेखर पाटील यांनी. चारही चेंडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेत आणि आपल्या अनुभवाचा जबरदस्त वापर सध्या ते करतायत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय, बॉल चाललाय तो सरळ सीमारेषा फलीकडे, फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर, बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम 6 रन्स. प्रतीकच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. हाही बॉल चाललाय का अगदी फ्लॅट मध्ये, येस इट इज कन्सिक्युटिव्ह सिक्सेस, मॅग्निफिसेंट. शेवटचे 2 चेंडू इथे पाहायला मिळाले. सीमारेषा पलीकडे जात असताना पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धाव फलकावर लागलीये ती 64 आणि 65 धावांचं लक्ष दिलंय. जाऊया टॉस साठी. इट इज अ कॉल, टॉस जिंकलाय मोटीजी टीम ने. अर्थात आपण टॉस जिंकलाय, प्रथम आपला निर्णय काय असेल? फर्स्ट फिल्डिंग करू. फर्स्ट फिल्डिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे, रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. 5 षटकांमध्ये कितपर्यंत धावांवरती तुम्ही समोरच्या टीमला रोकाल? 40 ते 45 रन्स आम्ही करू. या संघामध्ये जर का बघायला गेलात तर गुड्डू निशिकेश भोईर सारखा एक मोठा फलंदाज आहे, जतीन मात्रे सारखा फलंदाज आहे. तुम्ही इथे मात्र कोणत्या गोलंदाजांवरती जर तुमचा प्रयत्न असेल? दीप, यश, प्रवीण. तुमच्या टीम मध्ये बघायला गेलात तर अंकेश कामोडकर देखील पाहायला मिळेल. तर तुम्हाला मिळेल बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमला देवेल बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय मोठी टीम ना. हा सामना संपल्यानंतर आपला डिसिजन आपण कळवायचा आणि थेट मैदानावरती जायचा. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू थँक्यू शंतनु चव्हाण सर. आपण पहिला टॉस जिंकला तो माय माऊली अक्का देवी मोठी जोई टीमने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांचा इथे पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच मध्ये पुढच्या सामन्यामध्ये, या सामन्यामध्ये 65 धावांचं लक्ष आहे जय हनुमान रांजणपाडा संघासमोर. टॉस जिंकला होता नितेश सर, बॉलिंग करण्याचा त्यांचा निर्णय. निशांत इलेव्हन दादरपाडा संघाने अगदी भरपूर संघर्ष केला सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. तद्नंतर चांगली बॅटिंग राहिली निमेश मोहितीची, ती इनिंग 35 धावांची. तद्नंतर एक चांगला फिनिशिंग टच दिला तो म्हणजे प्रतीकने आणि शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे उत्तुंग षटकार त्याने खेचलेत. त्यामुळे एक चांगला आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे निशांत इलेव्हन दादरपाडा संघ. या सेकंड इनिंग मध्ये 65 धावांच्या लक्ष्याचा त्यांना मात्र करायचा पाठलाग. अर्थातच पाठलाग करेल तो जय हनुमान रांजणपाडा हा संघ. एक जबरदस्त सामना आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. असंख्य प्रेक्षक, शेकडो प्रेक्षक सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्स वर देखील या स्पर्धेचा मनमोरात आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन रेडी करायचे जय हनुमान रांजणपाडा संघ. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक आपण पाहत आहे. मुळे खंडाच्या या नवजीवन क्रीडांगणावर आपण पाहतो या स्पर्धेची दुसरी रात्र, दुसरी रजनी सध्या संपन्न होत असताना.
मान्यवरांची अगदी प्रचंड मांदियाळी आपण पाहतोय कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगणाच्या प्रचंड मोठा वारसा नेते सर आपण पाहिलं तर उरण परिसराला आहे क्रिकेटचा आणि अगदी खूप मोठा इतिहासही आपल्याला इथे पाहायला मिळतोय या उरणच्या क्रिकेटला इथे लाभलाय नक्कीच युवराज आणि क्रिकेटची नवनिर्मिती म्हणून ओळखला जाणारा हा खरं तर उरण परिसर आपल्याला पाहायला मिळतो जिथे क्रिकेटची वैभवशाली परंपरा सुद्धा गेली कित्येक वर्ष जपताना अनेक संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की मग आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं हे क्रिकेट आणि या क्रिकेटला मात्र नक्कीच बिलॉंग करत असताना अनेक नामवंत खेळाडू या भूमीने घडवले त्यापैकी एक म्हणजे आम्ही जरूर उल्लेख करू ज्यांचा खेळ आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिला तो जीवित म्हात्रे आज खरं तर त्यांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते आपण उल्लेख करतोय स्पर्धेचं टायटल आहे माजी सरपंच जितेंद्रजी घरत आणि सरपंच अजयजी म्हात्रे चषक 2024 रजनी स्पर्धा आणि आज ही दुसरी रात्र मॅचमध्ये आपण जरूर पाहतोय जय हनुमान रांजनपाडा आणि त्यांच्या विरोधात निशांत इलेव्हन दादरपाडा असा हा संघ नक्कीच आणि 65 धावांच्या लक्ष्याचं मात्र इथून पुढे पाठलाग करायचा आहे तो म्हणजे जय हनुमान रांजनपाडा संघाला युवराज 10 लॉट आहे आणि खरं तर दुसऱ्या फेरीमध्ये जो संघ मॅक्झिमम रन्स काढेल अर्थातच जास्तीत जास्त धावा संख्या उभारणारा संघाला आपण बाय देणार आहोत दुसऱ्या फेरीसाठी हा फॉर्मॅट आम्ही काल खरं तर उसारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिला आता खरं तर नाईट फॉर्मॅटमध्ये 10 पोल असतो जिथे खरं तर पहिले 5 संघ पुढे येतात मग ज्या संघानं जास्तीत जास्त धावसंख्या उभारली असेल त्याला आपण क्वालिफाय करतो बाय देतो पुढच्या फेरीसाठी अर्थातच याही स्पर्धेमध्ये आपण तोच फॉर्मॅट वापरतोय मॅचमध्ये मजा येईल कारण दोन्ही संघ खरं तर तुल्यबल आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर एंडवर प्रफुल्ल पाटील आणि त्याच्या समोर आलाय त्याचा जोडीदार हेमंत पाटील सलामीचं पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये युवराज पॉवर प्ले हिटिंग आपल्याला अपेक्षित आहे कारण तब्बल 65 रन्स असं हे टार्गेट असताना मात्र पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितकी जास्तीत जास्त धावसंख्या उभारली जाईल तितकं मात्र प्रेशर कमी होईल ते अर्थातच चेसिंग रन रेटचा जर का आपल्याला उल्लेख करायचा झाला आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्टचा जर उल्लेख करायचा झाला तर आपल्याला पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर स्पॉटलाईटवर पाहायला मिळेल हा एज अर्थातच कट करायचा होता बॉलला पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला हा बॉल रिलीज केलाय जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय धाव अंकित झाली नाहीये गॅप साधायची होती आपण जरूर पाहतोय 2 सीमा रक्षक आउटसाइड द रिंग व्ही शेप मध्ये आहेत अर्थातच फलंदाजांचा चांगला अभ्यास करून मैदानामध्ये गोलंदाजी साकारतोय यश पाडील हा बॉल अगदीच पुढ्यात फेकला होता चेंडूला उचलून फेकायचं होतं जजमेंट तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते आणि झेल तर टिपला गेला युवराज मला वाटतं फलंदाजाकडनं थोडी घाई झाली 5 षटकांचा सामना आणि दुसऱ्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होत असताना प्रफुल्ल मोठा फलंदाज बाद झालाय पण जर पाहिलं नाही ते सर प्रफुल्ल पाटील योग्य पोझिशन मध्ये आला नव्हता अगदी ज्याचा त्याचा शॉट त्याने खेळल्यानंतर त्याचा जो त्याने एंड केला तर आपण पाहिलं तर अगदी ब्लँडर पद्धतीने स्ट्रोक खेळला होता आणि तोही स्वतःशी थोडासा नाराज होता कारण त्याला माहिती आहे ताकद त्याने या शॉटमध्ये अजिबात लावली नव्हती आणि तिकडे मात्र एक चांगला सुंदर झेल आपण पाहिलं तर प्रीतम भोईरने टिपलाय आणि दुसऱ्याच बॉलवर यश पाटीलला यश मिळालंय नक्कीच मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये अग्रेसिव्ह अप्रोच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो तोच अप्रोच पाहायला मिळाला परंतु फटका फसला इथे अजून एक पूल करायचा होता बॉलला कनेक्शन तितकंस प्रॉपर झालं नाहीये अर्थातच बॅटच्या वरच्या फेसला चेंडू अदलला गेला जिथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेंथ आणि ताकद जनरेट करता आली नाहीये डिस्टन्स सुद्धा कव्हर करता आला नाहीये शॉर्ट स्क्वेअरलिक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते धाव मात्र मिळणार एक स्ट्राईक शफल होणार स्ट्राईक रोटेट होऊन फलंदाज येतील स्ट्रायकर एंडवर पहिल्यांदाच हेमंत पाटील खर तर क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि एक सीमारक्षक ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंगन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर यश पाटील ओट विकेट हा बॉल बॅट फिरवलीये एज लागलाय आणि मागे पाहिले
तिथेच आपला नजर कैदेत सुद्धा टिपलं गेलं की एज लागलाय, फलंदाज दुसरा होईल बाद हेमंत पाडील. अडचण आपल्याला पाहायला मिळते. आम्ही आज ज्यांच्या समवेत ते आमच्या समवेत आहेत युवराज माली. नाही, नवी मुंबईचा अजून एक आवाज आमच्या समवेत जुळला गेलाय, ज्याने काही मागच्या 2 वर्षामध्ये आपल्या प्रचंड मेहनतीतून समालोचक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, तो सुनील लांबोर सांडपाडा. एज आणि अजून एक विकेट येईल का? हो, आली आहे. वन पुल सनातर. डीजे मास्टरना सादर केला तुम्हाला सर्वांचा आवडीचा हा विषय. आज गुलाबी थंडी आहे, गुलाबी थीम सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रीडांगणाभोवती सजलेली आपल्याला पाहायला मिळते आणि गुलाबी रंग म्हणजेच प्रेमाचं प्रतीक. हॅट्रिक बॉल यश पाडील आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर. विल ही बी एबल टू टेक फर्स्ट विकेट हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट ऑर नॉट, दॅट इज द क्वेश्चन. ओवर द विकेट यश. हा हॅट्रिक बॉल पंच केलाय, बॉल ऑन ऑन साईडला ड्राईव्ह झालाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि अगदी सहजतेने बॉलची लाईन रीड केली, चेंडूला पकडला, फेकून दिला. 6 चेंडू आतापर्यंत जर का आपण उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच धावा खर्च केला यशनं. फक्त 2 गडी बाद केले त्याने, एकंदरीत 3 आणि एक निर्णायक गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात करून देतोय त्या बॉलिंग युनिटसाठी आपल्याला पाहायला मिळतीये ती बॉलिंग टीम. माय माऊली अक्का देवी मोठी जुई टीम. पार में तेरे पीछे पीछे आ गई या विषयानं खर तर प्रत्येक युवकाला मोह पाडलाय. आमच्याकडे शंतनू चव्हाण अगदीच पाहतायत, त्यांच्याही आवडीचा विषय आहे. जरूर आपण मॅचवर थोडस कॉन्सन्ट्रेट करूया. पहिलं षटक संपन्न झाले, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 2 आणि नवीन फलंदाज ओमकार, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो ओमकार कोहली, सन ऑफ अ सॉइल. हा बॉल खोल डप्याचा, बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क, एज लागलाय. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये ऑन साइड ला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, इथे धाव मिळणार ती फक्त 1 आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली 3. अतिशय संथ आणि मी म्हणेन सावकाश अशी ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले. तदनंतर जर का आपण बघितलं गेलं जो मिडल ऑर्डर मध्ये परेश आपल्याला पाहायला मिळाला, परेशकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या, तो मात्र नक्कीच अनफॉर्च्युनेट बाद झाला. तदनंतर बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतीये ती शेवा टीम. अगदी शेजारचे हे 2 संघ. हा बॉल सरळ क्षेत्ररक्षक गाठतोय, अजून एक झेल टिपला गेलाय, अजून एक फलंदाज बाद होईल. बॅट्समन क्रमांक 4 इथे परतला गेलाय, सूर्यकांत मोखव सुद्धा बाद झालेत.
मॅच मध्ये पुनरागमन करायचं, आत्मविश्वास जागृत करावा लागेल, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल ज्याला आपण म्हणतो, आणि तोच कॉन्फिडन्स डेव्हलप करावा लागेल. बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते, ती SPCC सेवा, अगदी शेजारचं गाव आहे, जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट, माफ करा, निशांत इलेव्हन दादरपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते, ती खेळ करत असताना आणि अर्थातच धावा डिफेन्स करण्याच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळते. इथे हा खोलडप्प्याचा बॉल ड्रिल खेळ आहे, परंतु इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक डॉट बॉल. मागच्या काही मी म्हणेन जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आणि 1 डॉट बॉल, किंबहुना आपण असं म्हणूया की 6 चेंडू डॉट गेलेत. जितके जास्तीत जास्त डॉट चेंडू तितक्या चुका, आणि जितक्या चुका तितक्या मात्र विकेट्स, असं हे कॉम्बिनेशन आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. जयहनमान रांजनपाडा त्यांच्या विरोधात निशांत इलेव्हन दादरपाडा, पहिल्यांदा बॅटिंग केली निशांत इलेव्हन दादरपाडा या टीमनं, 64 धावा उभारल्या आणि 65 धावांचं टार्गेट इथं सेट झालं, आणि त्या धावा चीज करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला रांजनपाडा हा संघ मात्र मी म्हणेन त्यांची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूपासून खरं तर जी गोलंदाजी साकारली यश पाटील, अचूक टप्प्यावर डोकं वर करू दिलं नाहीये फलंदाजांना. इथे अजून एक यॉर्क हात आलाय, बॅट बॅटच्या मधून बॉल सरळ रिलीज झालाय थ्रू दी बॅट टुवर्ड्स विकेट कीपर. अजून एक डॉट बॉल येतोय, ओमकार कोहली हा गोलंदाज चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त कलात्मक अंतिमचा चेंडू. मॅच फसली आहे बॅटिंग टीम साठी. अंतिमचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवर प्ले हिटिंग झाली नाहीये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेही गॅपशॉट सिलेक्शन झालं नाहीये. इथे हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक खसा मिळणार. अंधींच्या बॉलवर धाव येते, 1-19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती 4 आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 4, आता उर्वरित 18 चेंडू आणि धावा काढावे लागतील, त्या तब्बल 61. येस, थँक्यू सो मच नितीनजी भुई सरांना आणि युवराजी भाले सरांना. आपण ऐकत होतो मायक्रोफोन वरती, पुन्हा एकदा मी समालोचक सुनील लांबोर आपल्यापर्यंत रुजू होत्या. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, आम्ही या माजी सरपंच जितेंद्रजी घरात, सरपंच अजय म्हात्रे चषक मुळेखंड या स्पर्धेमध्ये सहर्षे सहर्षे स्वागत करतोय. अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, अप्रतिम आयोजन, देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं नवजीवन खेळाचे मैदान ही क्रीडानगरी अक्षरशः मात्र आज या रात्रीमध्ये चमचमत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा फटका प्रतिमा, बॉल हवेत खेळला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना पकडला जातोय झेल, बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. यस डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो आहे प्रितेश पाटील. प्रितेश पाटील पाहूया प्रितेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. आता गोलंदाजी मार्क वरती यश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, पहिलाच बॉल आतरत असताना विकेट मिळवून दिली आपल्या टीम साठी. यावेळीचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जितक्या वेगानं बॉल इथून मात्र पिचिंग केला तेवढाच वेगानं स्ट्रोक त्याने सजवला, आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि आता या एका धावेच्या मदतीने तुमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितल्या तर 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे, पहिलं षटक हाताळत असताना यश पाटीलला अफलातून गोलंदाजी 3 विकेट्स या ओव्हरमध्ये त्याने मिळवल्या.
आणखी एक यश पाटीलचा एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिथे मात्र अगदी शॉप केला या बॉलला आणि चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. डी पॉइंट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक अगदी भरपूर वेगळ्या बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कम्प्लीट झाली आणि आता एका जागेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. यावेळीचा फटका प्रतिमा स्ट्रोक चांगला लाजवाब फटका. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील चार. येतो आहे खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. अजूनही दोन चेंडू बाकी आहेत. दहा धावा दहा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन मध्ये एखादा मोठा फटका आला तरी इथे मात्र मॅच वरती कमबॅक करताना पाहायला मिळेल. टीम फलंदाजी करणारी टीम अर्थातच पाहायला मिळते. ती म्हणजे जय हनुमान राजनपाडा ही टीम पाहायला मिळते. यश पाटील सध्या अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना परंतु इथे मात्र मागच्या बॉल वरती चौकार आला यांच्या विरोधात. यावेळी आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका आल्यानंतर त्यानंतरचा बॉल कसा टाकावा हे चांगल्या गोलंदाजाला सांगायची गरज नसते आणि इथे मात्र अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर का आपण बघितलं तर बॅट्समनला इथे मात्र ओळखलं. नक्की बॅट्समन कोणत्या रिझनला स्ट्रोक सजवणार आहे हे बॅट्समनने रीड केलं आणि त्यानंतर मात्र टाकलेला हा बॉल डॉट बॉल आला. यावेळीचा हा बॉल वेग इतका होता की बॅट्समनला देखील हा बॉल समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. आणि आता डॉट बॉलच्या सहाय्यानं ओव्हर नंबर बघता बघता तीनचा खेळ इथेच संपला आणि तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय दहा धावा. आता मात्र 12 मध्ये 55 करायचे आहेत. आता मात्र कुठेतरी समीकरण कठीण होत चाललंय. 12 मध्ये 55 जर का 50 असत्या तरी मात्र जरी प्रति षटकामध्ये 25.00 ची सरासरी राखली असती. पाहुयात आता मात्र प्रति षटकामध्ये बघायला गेलात तर 27 ते 28 धावसंख्येची सरासरी राखावी लागेल. या विलिस्टा बॉल आता मात्र जरूर पंचांकडे लावली. अपील मागितली जाते. खराब थ्रो पाहायला मिळतो आहे. पंचांचा इशारा आलाय 2200 रुपयानं मिळणार ही एकेरी धाव. एका धावीने धावफलकावरती नजर टाकूयात. 11 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. येणारे बॉल असतील 11. विजयासाठी 54 करायचे आहेत. पुढचा बॉल यावेळीचा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला अक्षरशः बीट करून बॉल चालला. विकेट किपरच्या हातामध्ये जर इथून का डॉट बॉल येत असतील तर बॅटिंग करणाऱ्या टीम समोर मात्र प्रेशर रिलीज होणार. इथे का जर आपण बघितलं तर डॉट बॉल आला तर समीकरण अवघड होत चाललं. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायच्या 54 धावा. 10 बॉल मध्ये 54 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळीचा फटका प्रतिमा तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर बॉलच्या मागे धावतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते त्या फिल्डरच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा एक सिंगल कम्प्लीट झाली. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आता मोठे फटके खेळावे लागतील. यावेळीचा पुढचा बॉल यावेळी इथे मात्र दुधारी तलवार रिव्हर्स स्ट्रोक एडेन केलाय. शेंडूला पाठवून दिलाय. वन बाउंस सीमा पार. हा आलाय एक लांब पल्ल्याचा चौकार. कमांड इज ए जितेंद्रजी गरज साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आज त्यांच्या संकल्पनेत ही स्पर्धा साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. अपील देखील इथून मात्र केली गेली परंतु अपीलला फेटाळला कारण बॅट्समन जर का आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर अगदी पॅट्स वरती गोलंदाजी करण्याचा या बॉलरचा इरादा राहिला.
आता मात्र चेंडू बघायला गेलात तर या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. पाहूया त्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक हेड एंड करण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने तर धावा येत नाही आहेत, तर प्रयत्न केला गेला आडव्या बॅटने खेळायचा. त्यानंतर इथे मात्र षटक क्रमांक चौथा संपलाय. आता जर का बघायला गेलात तर यानंतरची होणारी मॅच, एका बाजूला एस पी सी सी नवीन सेवा, त्यांच्या विरोधात माई माऊली अक्का देवी मोठी जुई ही टीम पाहायला मिळेल. दोन्ही टीम कडे बघायला गेल्यात, एका बाजूला अंकेश कामोटकरचा बोलबाला पाहायला मिळेल, त्यानंतर सेवई गावाचा एक मोठा फलंदाज अर्थातच जरूर गुड्डू याला पाहू शकाल. जाऊया तत्पूर्वी डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. कालच्या दिवसापासून भरपूर इम्प्रेस केलेल्या एक नंबर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते साऊंडची. खूप चांगलं डीजे वादन त्यांच्या माध्यमांना कालच्या दिवसापासून या स्पर्धेसाठी केलेल्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम त्यांच्या माध्यमाने केलं डीजे नितीन. आता इथे काय जर आपण बघितलं तर ओव्हर नंबर पाच ला इथे सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल आला, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. यावेळीचा हा फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावतो आहे, पकडला जातोय जेल. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीम समोर संकट निर्माण झाला. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता चार बॉल मध्ये 49 करायचे. मात्र चार मध्ये 49 करायचे आहेत. दिल्ली बहुत दूर आहे अशा प्रकारची आता मात्र मैदानावरती परिस्थिती पाहायला मिळते. चार बॉल 49 करायचे आहेत आता मात्र. यावेळी सहा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला जर का आपण बघितलं तर इथून मात्र बीट केलं जातं. या बॉलवरती कोणत्या प्रकारचा मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत नाही. आज जर का आपण बघितलं तर भरपूर प्रेक्षकांची मानदी आहे आपल्याला या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. अगदी खचाखच प्रेक्षकांनी क्रीडांगण भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून आयोजन माजी सरपंच जितेंद्रजी गरत व सरपंच अजय मात्रे चषक मुळेखंड गावच्या अभिमानाची अस्मितेची शौर्यतेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन आता फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. यावेळीचा हा बॉल बॉल आभेद खेळला. इथे मात्र कॅच ड्रॉप झाला. कॅच इथून मात्र ड्रॉप झाली. विकेट किपरच्या माध्यमातून चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दादरपाडा संघ फिल्डिंग करत असताना चांगली कामगिरी. लक्ष होते 65 धावांचा आणि आता मात्र त्यामध्ये यश पाटीलची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये तब्बल त्याने 4 विकेट्स मिळवल्या. यावेळीचा फटका अप्रतिम बॉल हवेत खेळला. आणखीन एक विकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला आणि हा सामना इथे मात्र जिंकला. अर्थातच दादर पाडा या टीमने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन निशांत 11 दादर पाडा या टीमने हा सामना जिंकला. हार्डलक बॅडलक आपण देऊयात. जय हनुमान रांजण पाडा.